पूजा करून झाली. आता आम्ही जेवायला बसणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींना. आज माळावर आलेली मी आता कामासाठी. घरची कामं उरकून झालेली आहेत. आम्ही दोघं जण आलेलो आहे आणि माळावर बायांचं टमटम आलेलं आहे आणि बाया बोधामध्ये खत घालायचं चालू आहे. बायांच्या काट्याने खत घालायचं चालू आहे. चला तर आता आपण ते बघूया कसे खत घालतात ते. आणि जर कमी पडत असली एखादी बाई तर मीही खत घालू लागते त्यांना. चला खरच काय काम नाही ते आम्हाला. कसला मोठ्या मोठ्या रेडा लागला. मला वाटलं खरंच म्हणला का उगच म्हणला म्हणून आली. तुम्ही आम्हाला रक्का ना आला काय. रक्का नाही आम्हाला पण जायचं घरी शेंगा फोडायचे ते. खाली कर सोड. मला वाटलं त्या दिच्छावून तुम्ही उगच म्हणताय काय की म्हणून मी आली. नाही तर मी कशाला आता म्हणलं जा नाही तर परत उशीर झाला म्हणून ओरडत बसते. आज नाही टाकला काय चालू
पळलो काय गुरावणी अर्ध थती बाय अग पळली चपन मान बाय आता पाणी प्यायला बसलेल्या होत्या. त्यांना पाणी आणून दिलंय. गार जास्त पडलेलं असल्यामुळं पाणी जास्त माणूस पित थोडा वेळ सुरू करतील. आता राहू दे तसंच नेऊन जा खत घालायला. काय लिहिलं मला बी आणा इकडे आम्ही कुणी आणलं इकडे कुणी आणलं नाही आडच पळतय वय खत नाही घे त्याला आडच पळतय असल्या उन्हात आणायचं चांगलं चालेल. कोणा तलब झाली पाहिजे जायचं माळावर. गाडी आली झाली गाडी आली र आली पोहू नका. हा एकच आहे चला पटापटा चला आदू पडचे गाडी आली. हा त्या म्हाताऱ्याला गाडी चालवायच नाही नीट गपचूप चला. कोणाचा कुठला कोण आहे काय काय हा येत नाही खरबुजाच्या लागणीसाठी खात टाकणी चालू आहे. कुठवर आलाय का आठ 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 पुरायचं नाही
आज एकादशीचे रताळे वाजलेत. सुट्टी झालेली आहे जेवणाला. जेवण करायला बसल्यात बाया. बघते बघते रताळे. एकादश असल्यामुळं सगळ्यांच्या डब्याला शाबू दही रताळे आहेत. शाबू अजून बर चक्कू शेंगाचे लाडू बर अजून शेंगदाण्याचं लाडू पण आणलंय का? तुम्ही बहिणी केळी चिप्स आणलेत. शेंगदाण्याचे लाडू पण आणलेत. आता ते आता जेवायला लागलेत. रताळे पण आहेत त्यांच्यापाशी. बर सगळ्या बाया डाळिंबीच्या बागेमध्ये जेवायला बसलेत. आता दिवस मावळायला लागलेला आहे.